नमस्कार मित्रमैत्रिणीनो मराठी सुगरांमध्ये आज आपण दोन कच्च्या बटाट्यापासून आपल्या कुटुंबासाठी एक झटपट हेल्दी रेसिपी बनवतो आहे याकरता मी दोन कच्चे बटाटे सोलून घेतलेत आता याचे छोटे छोटे आपण पीसेस करूया कारण आपल्याला हा बटाटा मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे आणि हा बटाटा आपण कट केल्यानंतर पाण्यामध्ये घालायचा म्हणजे तो रंगानं लाल पडत नाही आता हे पिसेस मी मिक्सरच्या छोट्या भांड्यात घातलेत आणि एका वाटीनं मी एक वाटी फ्रेश ताजं ताजं दही घेतलं आहे आता आपण याला मिक्सरला बारीक वाटून घेऊया तर पाहता हे वाटण बारीक वाटल्यानंतर मी बाऊलमध्ये काढले यामध्ये बटाट्याच्या कुठे कुठे छोट्या फोडी असतील तर त्या काढून घ्यायच्यात आता यामध्ये आपल्या फोडी शिल्लक नाही येतं आणि हे ताजं दही आहे त्यामुळं मी एक वाटी घातले तुमचं दही जर आंबट असेल अर्धी वाटी घातलं तरी चालेल ज्या वाटीनं दही घेतलं आहे त्या वाटीने मी एक वाटी बारीक रवा या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतला आहे आता हे बटाट्याचं मिश्रण आपण थोडं थोडं या रव्यामध्ये घालून मिक्स करूया तर खूप पातळ असं बॅटर आपल्याला बनवायचं नाही आहे थोडंसं घट्टच बॅटर ठेवायचं आहे तर या ठिकाणी पायाला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं बटाट्याचं मिश्रण थोडं शिल्लक आहे त्यामुळं अर्धी वाटीपेक्षा कमी मी, -मी आणखीन रवा यामध्ये घातलेला आहे व राहिलेलं हे बटाट्याचं सर्व मिश्रण यामध्ये घातलेलं आहे पुन्हा एकदा याला आपण मिक्स करूया तर पहा आता आपलं बॅटरची कन्सिस्टन्सी पहा खूप अशी घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही अशा प्रकारची बनवायची आहे आता आपण याला झाकण ठेवून दहा मिनिट बाजूला ठेवूया तोपर्यंत आपला रवा छान भिजला जाईल मी आता एक केक बनवण्याचा टीन घेतलेला आहे त्याला ब्रशनी तेल लावून घेतलं आहे आता दहा मिनिट झालेला आहे मी यावरलं झाकण काढून घेते तर पहा आपलं बॅटर पहिल्यापेक्षा थोडंसं असं घट्ट झालेलं आहे कारण आपला रवा छान भिजलेला आहे आता यामध्ये मी मीठ घातलं आहे एक चमचाभर तेल घातलं आहे आपण स्वयंपाकामध्ये जे तेल खातो तेच तेल घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण याला एक दोन मिनिट असं फेटून घेऊया तर आपलं तेल आणि मीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता एक छोटा चमचा बेकिंग सोडा घालूया आणि हा ॲक्टिवेट होण्याकरता थोडंसं मी यावर पाणी घातलं आहे आता या ठिकाणी द आपल्याला एकाच दिशेने किंवा एकाच डायरेक्शनने याला हळूहळू असं फेटून घ्यायचं आहे तर पहा बेकिंग सोडा घातल्यामुळं आपलं हे बॅटर किती हलकं फुलकं झालं आहे आणि छान फुललेलं पण आहे असं फ्लपी झालं आहे पहा आता बिलकुल वेळ न घालवता आपल्याला हे बॅटर या टीनमध्ये ओतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी केकचा टीन वापरला आहे तुमच्याकडे कुकरचा डबा असेल खोलगट प्लेट असेल तर तिला तेल लावून तुम्ही तिचा वापर करू शकता आता मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला उकळी आलेली आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवलं आहे आणि त्यावर हा टीन ठेवला आहे गॅस मिडियम केला आहे आता एक बारा ते पंधरा मिनटानंतर आपण झाकण काढूया तर पहा आपला हा ढोकळा तयार झाला आहे हाताला पण चिटकत नाही आहे तर मध्यभागी सुरी घालून आपण चेक करूया तर सुरीला पण चिटकत नाही आहे म्हणजे ढोकळा छान शिजलेला आहे आता हा टिन मी थंड करून घेतला आहे थंड झाल्यानंतर आपण सुरीनं याच्या कडा सोडून घेऊया तर लक्षात ठेवायचं हा ढोकळा थंड झाल्यानंतरच आपल्याला बाहेर काढायचा वाव काय सुंदर आपला ढोकळा तयार झालेला आहे आणि किती छान असा मऊ लसृषित जाळीदार झाला आहे मी जवळनं पण दाखवते तुम्हाला तर पहा किती छान जाळी सुटलेली आहे आणि अगदी कापसाप्रमाणे पांढरा शुभ्र झाला आहे आता आपण याला चौकोनी आकारामध्ये कट करून घेऊया तर पहा किती आपला ढोकळा हा फुललेला आहे आणि किती छान कट पण होत आहे आता मी याचे चौकोनी पीसेस करून घेतलेले आहे आता आपल्याला ह्या ढोकळ्यावर छान असा तडका पण घालायचा आहे तर पाहिलं तुम्ही कच्च्या बटाट्यापासून मी किती छान अशी हेल्दी रेसिपी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे तर पहा आपला हा बटाट्याचा ढोकळा तयार आहे जवळून दाखवते अगदी कापसाप्रमाणे पांढरा शुभ्र जाळीदार झाला आहे आणि तितकाच मऊ लुसलुशीत पण झालेला आहे जाळी पण पहा किती सुंदर याला सुटलेली आहे दाबून पण दाखवते किती मऊ लुसलुशीत आहे आता आपण याला असं सेपरेट करून घेऊया तर मी ही लाल मिरची पावडर घेतलेली आहे आपण ह्या डोकळ्याला थोडं डेकोरेट करूया तर अशा प्रकारे मी यावरती लाल मिरची पावडर घालून घेते हवं तर तुम्ही लाल मिरची यावर स्प्रिंकल पण करून घेऊ शकता आता आपल्याला यावर तडका घालायचा आहे तर तडका पळीत मी एक चमचा तेल कडक गरम करून घेतले त्यामध्ये एक चमचा मोहरी दोन तीन हिरव्या मिरच्या थोडा कडीपत्ता घातला आहे तर आपला तडका आता छान तडतडल्यानंतर आपण हा ढोकळ्यावर घालूया तर पहा आपला झटपट ढोकळा तयार आहे आणि हा ढोकळा खायला खूप अप्रतिम लागतो बनवायला पण तितकाच सोपा आहे शक्यतो हा गरमागरमच खा खूप चवदार लागतो तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला नक्की करा खूप खूप शेअर पण करा आणि आपले चॅनेल मराठी सुगरणला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा बाजूला असलेले बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला लगेच पाहायला मिळतील तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला न नक्की सांगा धन्यवाद